नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपले पुन्हा एकदा M.F.D या चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मागील व्हिडिओ बघा आणि M.F.D या चॅनलला सबस्क्राईब करावे. ज्यांनी यापूर्वी M.F.D चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. आजपर्यंत अनेक जण कटोरी फोल हा छातीच्या मापानुसार काढत होते आणि कदाचित काढतही असतील, पण कमरेच्या मापावरूनही M.F.D स्केलद्वारे कटोरीचा फोल परफेक्ट काढता येतो हे आज आपण बघणार आहोत. प्रथम माप समजून घेऊया, कुठल्या कमरेला कुठल्या साईजचा कागद घ्यावा हे आपण माप समजून घेऊया. 7.5 x 7.5 चौकोनी पेपरचा तुकडा घेणे, कमरेचं माप 24 x 27, 8x8 28 कंबर ते 32 कंबरपर्यंत, 8.5 x 8.5 33 x 37 कंबरपर्यंत, 9x9 38 x 40 कंबरपर्यंत आपण कटिंग फोल काढण्यास सुरुवात करूया. प्रथम 24 x 27 कंबरेकरिता 7.5 x 7.5 चौकोनी कागद घ्यावा. 7.5 x 7.5 उजव्या बाजूस 2 इंच, डाव्या बाजूस 2.25 इंच, गळ्या करता इथे 2.5 इंच, गळाचा उतार आपल्या आवडीनुसार. या M.F.D स्केलला अशा प्रकारे ठेवून कटोरी लावून देऊन घे. टक्स त्या मापास मार्किंग करून घे. सेंटर मार्किंग 6 इंच 6 इंच, 2.5 इंच, 2.5 इंच करून घेणे. ही स्केल अशा प्रकारे ठेवून राऊंड करून घेणे. गळा उंची जास्त असल्यास ही स्केल अशा प्रकारे खाली सरकून राऊंड करून घेणे. यानंतर क्रॉस पट्टीचा भाग ही स्केल अशा प्रकारे ठेवून राऊंड करून घेणे. त्यानंतर हीच स्केल 2.25 इंच मार्जिनिंगपर्यंत राऊंड करून घेणे. यानंतर 2.5 इंच सोडून घडी लावून Thank you.
एमएफडी स्केलद्वारे कटोरी फूलची कटिंग 24 कमरेपासून तर 40 कमरेपर्यंत पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला या एमएफडी स्केल आवडल्यास आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांना व्यवसाय वाढीसाठी एमएफडी स्केल ऑर्डर करायचे असतील त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करावा आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. धन्यवाद.